perfect. जबरदस्त आलं, छान वडे झाले. थिकनेस ही परफेक्ट आहे, वडी पण छान पडली आहे, टेक्स्चर ही जबरदस्त आहे. अहो, ऐकलत का? मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल. टिंग टिंग. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण नारळाची वडी कशी बनवायची ते बघतोय. गेल्या वर्षी गेल्या एपिसोडमध्ये आपण खवा बनवून अशी रिच टेस्टची बर्फी कशी बनवायची ते बघितलं. आज साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये ही बर्फी कशी बनवायची ते बघतोय. तर इथे मी 1.5 कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. ओला नारळ फोडून त्यातलं पाणी काढायचं आणि चव करून घ्यायचं. तवा मीडियम हीटवर गरम केलेला आहे. हवं तर तुम्ही आधी साजूक तूप घालून मग चव घालू शकता. मी डायरेक्ट घालते. सगळ्यात आधी आपण हा चव घालून घेऊयात. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम हीटवर, हाय हीट ठेवायची नाही, नाहीतर मग या खोबऱ्याचा रंग बदलतो, त्याला डार्क रंग यायला सुरुवात होते. मीडियम हीटवर आपण हे 4 ते 5 मिनिट परतून घेणार आहोत, जेणेकरून हे नारळातलं किंवा खोबऱ्यातलं जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर कमी होईल आणि थोडंसं हे खोबरं सुकं होईल. तर हे आपण भाजून घेऊयात मीडियम हीटवर 3 ते 4 मिनिट. आता इथे हे 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे नारळाचं चव आणि छान असा सुट्टा सुट्टा झाला आहे. तुम्ही बघू शकता मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालं आहे, इव्हॅपरेट झालं आहे. आता आपण यामध्ये क्रीम घालतो. तर इथे माझ्याकडे 1/2 वाटी घरी जी साय निघते दुधावरची, ती साय मी ते फेटून घेतली आहे. हे साय घालून घेऊयात. इथे सायच्या ऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता जे बाजारामध्ये मिळतं, किंवा मग दूध वापरलं तरी चालेल. आता हे मिक्स करून घ्यायचं साय घातल्यावर. आणि आता यामध्ये आपण 1.5 कप चव घेतलेला आहे तर त्यासाठी 3 1/2 कप साखर घेतोय. साखर पण इथे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आणि आता हे मिश्रण एकत्र त्यातलं मॉइश्चर पूर्ण इव्हॅपोरेट होईपर्यंत शिजवून घेऊयात. आणखी 8 ते 10 मिनिट लागतील या प्रोसेसला. साखर घातल्यानंतर 1-5 मिनिट गेले की तुम्ही इथे बघू शकाल साखर व्यवस्थित मेल्ट झाली आहे आणि हे मिश्रण थोडंसं सैल झालं आहे. आता आणखी 8 ते 10 मिनिट हे परतून घ्यायचं जोवर हे ड्राय नाही होत तोवर. चला तर मग इथे हे मिश्रण, यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी इव्हॅपोरेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान असा घट्टसर गोळा झाला याचा. आता नेक्स्ट आपण काय करतो, याचा असा व्यवस्थित गोळा करून झाला की गॅस बंद करायचा. मी वेलची पूड नाही घालत शक्यतो खोबऱ्याच्या वडीला. एक थाळी घ्यायची आणि त्याला असं तुपाने ग्रीस करून घ्यायची, म्हणजे मग आपली वडी या थाळीला चिकटणार नाही. साजूक तूप घ्यायचं आणि ग्रीस करायची. आणि हे जे मिश्रण आपण करून घेतलं हे यामध्ये आपण ट्रान्सफर करूयात. आता हे प्लेटमध्ये काढून झालं की हे असं स्पॅटुलाने एकसारखं स्प्रेड करायचं आणि हे असं याला थोडा स्क्वेअर शेप देऊयात बर्फीचं. एकसारखं स्प्रेड करायचं, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. अशी व्यवस्थित एकसारखी स्प्रेड करून झाली की यावर मी पिस्त्याचे काप स्प्रिंकल करते. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही, पण ते दिसायला खूप सुंदर दिसतं. आणि हे आता आपण सेट करायला ठेवूयात. इथेही आता अशी व्यवस्थित बर्फी गार्निश करून झाली की हे सेट करायला ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवायची नाही, रूम टेम्परेचरवरच सेट करून घ्यायची. थोडा जास्त वेळ लागतो ही सेट होण्यासाठी. यामध्ये ते मिक्सर नीट कुक होणं फार गरजेचं आहे. तुम्ही अंडर कुक केलं तर ती सेट होणार नाही, ओव्हर कुक केलं तर ती खूप ड्राय पडून जाईल. त्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सी येईपर्यंत कुक करायचं. त्याचं फक्त एक
छान असा घट्टसर गोळा झाला की पटकन गॅस बंद करायचा आणि प्लेटवर थापून घ्यायचं. मी रूम टेम्परेचरवर साधारण एक 7 ते 8 तास ठेवते. शक्य असेल तर तुम्ही शक्य रात्री बनवून ठेवायचा, म्हणजे मग पेशन्स संपत नाही, आणि रात्रभर ठेवायचे म्हणजे ते सकाळपर्यंत व्यवस्थित सेट होते. चला तर मग इथे हे नारळाची वडी मी एक साधारण 7 ते 8 तास व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे. मी जसं की आधी सांगितलं की तुम्हाला जर गडबड नसेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही हे बनवून घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कट करा, कारण हे सेट व्हायला बऱ्यापैकी वेळ जातो, 2 ते 3 तासात तर अजिबात होत नाही. आता आपण ही कट करून घेऊयात. काढून घेऊयात जबरदस्त. किती छान झाले बघा तुम्ही बर्फी टेक्स्चर, रंग खूप सुरेख आला. मधला पीस काढूयात, ज्याला फिनिशिंग छान असत. परफेक्ट, जबरदस्त आलं, छान वडी झाली. थिकनेसही परफेक्ट आहे, वडी पण छान पडली आहे, टेक्स्चरही जबरदस्त आहे. असं चला तर मग इथे आपली नारळाची वडी मस्त बनवून तयार आहे. भन्नाट दिसतीये, परफेक्ट अशी ऑथेंटिक पारंपरिक वडी झाली आहे. टेक्स्चर, रंग जबरदस्त आला आहे. या राखी पौर्णिमेला नक्की बनवून बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनही क्लिक करा, त्यामुळे जेव्हा केव्हा मी नवीन नवीन रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. लाईकही करू शकता, कमेंटही करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त फेस्टिवल स्पेशल रेसिपीसोबत. खूप सारे सणसुद आहेत तर या रेसिपीज येणारच आहेत, त्यामुळे स्टेट घेऊन कुठेही जाऊ नका. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.